400 पार हा भाजपचा नारा आहे, परंतु भाजपला 400 पार पोहोचणं शक्य आहे का? आणि जर ते शक्य होणार नसेल तर कुठल्या कुठल्या राज्यांमधनं त्यांना 400 पार पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न हे या राज्यांमुळे दुभंगणार आहे, ते आजच्या या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत. तर मंडळी, सगळ्यात सुरुवातीला बघूयात की भाजपचा जो 400 पारचा नारा आहे तो या महत्त्वाच्या राज्यांमधनं पूर्ण होऊ शकतो, परंतु या राज्यांमध्ये असलेली सध्याची परिस्थिती आणि त्या राज्यांमध्ये भाजपचं अनुकूल असलेलं वातावरण हे कशा पद्धतीनं बिघडलं जातं आहे त्याचा विचार करूयात. सगळ्यात सुरुवातीला महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थान ही ती राज्यं आहेत, या राज्यामधनं भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांचा जो 400 पारचा नारा आहे तो या जागांवरनं किमान कुठेतरी ब्रेक लागू शकतो असं देखील बोललं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आपकी बार 400 पारचा नारा हा या राज्यांवरती अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मंडळी, सुरुवात करूयात कर्नाटक या राज्यापासनं. कर्नाटकमध्ये भाजपला 2019 26 जागा मिळालेल्या होता आणि त्याच 26 जागांमुळे भाजप या ठिकाणाहून पुढे आलेला होता. तर कर्नाटकमध्ये लिंगायत ह्या मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे, प्रचंड आहे, आणि त्या मतांमुळे किंवा तेथील स्थानिक राजकारणामुळे निश्चितच कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा 26 जागा आपल्याला जिंकता येतात का यावरती भाजपचं पूर्ण लक्ष असणार आहे. DK शिवकुमार या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांना बनवून विविध गोष्टी करण्यात आल्या. तर मंडळी, कर्नाटकच्या विधानसभेचा सगळ्यात मोठा मुद्दा सध्या गाजतो आहे. 224 सदस्यांची विधानसभा आणि त्यामध्ये काँग्रेसने तब्बल 43% वोट शेअरिंगसह 135 जागा मिळवल्या आणि बहुमत मिळवलेलं होतं कर्नाटकमध्ये. त्यामुळे निश्चितच कर्नाटकचा हा कौल भाजपकडनं काँग्रेसकडे शिफ्ट झालेला आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये भाजपला त्रास होईल असं कर्नाटकमधनं प्रिडिक्ट केलं जात आहे. तर भाजपला 36% वोट शेअर आणि त्या वोट शेअरसह केवळ 66 विधानसभेच्या जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसने 43% वोट शेअर घेत तब्बल 135 जागा या विधानसभेच्या कर्नाटकमध्ये जिंकलेल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप विरोधी लाट आहे आणि त्यामुळे या ठिकाणाहून भाजपला आपलं पुन्हा एकदा 26 जागांचं अस्तित्व कायम ठेवण्यात प्रचंड शक्तीपणाला लावणं गरजेची आहे. त्याचबरोबर भाजप आणि JDS या युतीला कर्नाटकमध्ये 23 जागा मिळू शकतात असा देखील अंदाज वर्तवला जातोय. त्याचबरोबर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज ABP माझा आणि COTERS यांच्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर मंडळी, पुढचं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील भाजपला अनुकूल वातावरण नसल्याचं आता सांगितलं जात आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेली पक्षफुटे आणि उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात आहेत. शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी शरद पवार तसेच काँग्रेससोबतची जी हातमिळवणी केली त्यामुळे भाजपने देखील या फुटलेल्या शिवसेनेला पुन्हा तडा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना फुटले. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये पडलेली फूट आणि त्याचबरोबर येथील राजकारण याचा जर का आपण विचार केला तर ह्या सगळ्यात मोठ्या घडामोडी या भाजपच्या आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. महायुतीला राज्यामध्ये 30 जागा मिळाल्या, महाविकास आघाडीला 18 जागा. तर आता पहिल्या टप्प्यात मतदान पूर्ण झालेलं आहे आणि महायुतीला किमान 30 जागा या 2024 मिळू शकतील आणि महाविकास आघाडीला 18 जागा मिळू शकतील असं सांगितलं बोललं जात आहे. तर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे सत्तेमध्ये होते त्यावेळेस एक चांगला आकडा
यावेळेस महाराष्ट्राने केंद्राला दिलेला होता. परंतु आता ज्या पद्धतीनं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये केवळ 48 जागा आहेत, तर त्यापैकी महायुतीला ह्या 41 जागा 2019 मिळालेल्या होत्या. परंतु आताचा जो सर्वे किंवा आताचा जो पोल सांगतोय तो महायुतीला राज्यामध्ये 30 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 18 जागा मिळतील. तर साधारणतः 11 जागांवरती भाजपला महाराष्ट्रातून नुकसान सहन करावं लागू शकतं असा अंदाज हा महाराष्ट्रातून वर्तवला जातो आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की बिहार हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. बिहार राज्यातून देखील भाजपला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. बिहारमध्ये 40 जागा आहेत, तर त्या 40 जागांपैकी 2019 बिहारमध्ये JDU आणि लोक जनशक्ती पार्टी मिळून 40 पैकी 39 जागा 2019 जिंकता आलेल्या होत्या. आता त्या जागा राखण्यात भाजपला प्रचंड मोठी शक्ती ही आपली पणाला लावणं गरजेचं आहे. आणि त्याच ठिकाणी यादव यांचं देखील मोठं वर्चस्व आहे. परिवर्तन पत्रच्या माध्यमातनं मायबाप या स्लोगनखाली आता लालू प्रसाद यादव यांच्या चिरंजीवांनी या पूर्ण लढ्यामध्ये मोठं बळ हे भरलेलं आहे. तर NDAला बिहारमध्ये साधारणतः 30 ते 32 जागा मिळतील असं दाखवण्यात आलेलं आहे. तर इंडिया आघाडीला 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता बिहारमधनं व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस भाजपने JDU आणि लोक जनशक्ती पार्टी मिळून 40 पैकी 39 जागा आणलेल्या होत्या आणि आता 2019 40 पैकी 39 जागा JDU आणि लोक जनशक्ती पार्टी मिळून आणलेल्या होत्या, त्या बिहारमध्ये आता भाजपला आणि नितीश कुमार हे जरी त्यांच्यासोबत असले तरी NDAला 30 ते 32 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. नितीश कुमार हे कायम वेगवेगळ्या पद्धतीनं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे होत आलेले आहेत. त्यांनी साधारणतः 3 वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि आता पुन्हा एकदा ते भाजपच्या सोबत आल्याने या ठिकाणाहून त्यांच्यावरती असलेल्या विश्वासार्हता ही किती महत्त्वाची आहे किंवा तेथील जनता ही कशी विश्वास त्यांच्यावरती ठेवते यावरती देखील पुन्हा नवीन समीकरणं जुळून येऊ शकतात. तर बिहारमधनं जो होणारा घाटा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 39 पैकी साधारणतः 30 ते 32 जागा मिळतात. आपण 32 जरी गृहीत धरल्या तरी भाजपला किमान 7 ते 8 जागांचं नुकसान बिहारमधनं सोसावं लागणार आहे. आणि इंडिया आघाडीला प्लसमध्ये इंडिया आघाडी या ठिकाणी जाऊ शकते. इंडिया आघाडीला 8 ते 10 जागा बिहारमधनं मिळू शकतात. बिहार हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश भारतातला आहे. पंतप्रधान ठरवण्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे प्रमुख भूमिका ठेवतात. त्यापैकी बिहार एक आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमिळून पंतप्रधान पदाची माळ ही ठरवल्या जात आहे. उत्तर प्रदेशचं सध्याचं राजकारण जर पाहिलं तर भाजपसाठी अनुकूल मानलं जात आहे. परंतु बिहारमध्ये भाजपला या 8 ते 10 जागांचा फटका हा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढचं राज्य आहे हरियाणा. हरियाणा राज्यामध्ये 10 जागा आहेत आणि 2019 10 पैकी 10 जागा या भाजप आणि तेथील मित्रपक्षांच्या कामगिरीने भाजपकडे घेण्यात त्यांना यश मिळालेलं होतं. परंतु आता या हरियाणा राज्यामध्ये जाट समुदायाची सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि हरियाणा राज्यात जाट प्रवर्गाचा किंवा जाट समुदायाचा मुख्यमंत्री नाही म्हणून तेथील जनता नाराज असल्याचं सांगितलं बोललं जात आहे. आणि त्यामुळे हरियाणामधनं सध्या महायुतीसोबत 10 पैकी 5 हे बाहेरचे उमेदवार महायुतीने या हरियाणामध्ये दिलेले आहेत. त्याचाही फटका हा युतीला इथं बसण्याची शक्यता वर्तवली जाती आहे. तर जाट मुख्यमंत्री नाही आहे, शिवाय JJHPG पार्टी आहे, JJPG पार्टी आहे, त्या पार्टीसोबत युती सध्या आहे आणि 10 पैकी किमान 5 हे बाहेरचे उमेदवार आहेत. आणि त्यामुळे हरियाणामध्ये भाजपला किमान
2 ते 3 जागांचा फटका बसू शकतो असे अंदाज वर्तवले जातात. तर मंडळी, पुढचं राज्य आहे राजस्थान. हे देखील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, मोठं राज्य आहे देशातलं, आणि या राज्यात देखील भाजपला फटका हा बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राजस्थान या राज्यामधनं सर्वाधिक 24 ते 25 जागा भाजपला मिळू शकत होत्या, परंतु आता त्यामध्ये चुरू, झुंझुनू, सिकरा आणि नागौर या जागा भाजपच्या हातून जाण्याचा कल हा राजस्थानमध्ये दिसतो आहे. त्यामुळे साधारणतः 24 पैकी या 4 जागा भाजपच्या हातून निघून गेल्या तर भाजप या ठिकाणी देखील, राजस्थानमध्ये देखील 5 ते 6 जागांवरती मायनस होऊ शकेल. आणि चुरू, झुंझुनू, सिकरा आणि नागौर ह्या त्या लोकसभेच्या जागा आहेत जिथे भाजप हे कमी पडू शकतं असं काही सर्वेंच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. तर या राजस्थानमधनं साधारणतः 5 जागांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधनं किमान 8 ते 10 जागांचा फटका हा भाजपला बसू शकतो. त्याचबरोबर पश्चिम बंगाल हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पश्चिम बंगालच्या 42 जागा आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वतीने ममता बॅनर्जी यांची प्रचंड मोठी काम आहे, प्रचंड मोठं त्यांचं राजकीय वलय हे बंगालमध्ये आपल्याला बघायला मिळतं, पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतं. 42 जागा आहेत, तृणमूल काँग्रेस या ठिकाणी वर्चस्व ठेवून आहे, त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीमध्ये जाणार असं चित्र अगोदर समोर येत होतं, परंतु त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे आणि त्या आता स्वतंत्र या पश्चिम बंगाल राज्यामध्ये निवडणूक लढत आहेत. तर निश्चितच त्या देखील एक महत्त्वाची पार्टी, TMC ही एक, तृणमूल काँग्रेस ही एक अत्यंत महत्त्वाची पार्टी पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये 2019 जर आपण विचार केला तर लोकसभेला 18 जागा ह्या भाजपला मिळालेल्या होत्या, तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळालेल्या होत्या आणि 2 जागा ह्या काँग्रेसला 2019 मिळालेल्या होत्या. त्यापैकी आता तृणमूल काँग्रेस हे वैयक्तिक लढतं आहे, त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडे यावेळेस साधारणतः 20 ते 22 जागा परत त्या जिंकू शकतील आणि काँग्रेसला इकडे चांगला फायदा होऊ शकतो. काँग्रेसच्या जागा ह्या पश्चिम बंगालमध्ये वाढू शकतात आणि ज्या जागा लोकसभेच्या 18 जागा भाजपकडे होत्या त्या जागा ह्या काँग्रेसकडे येण्याची शक्यता पश्चिम बंगालमध्ये वर्तवली जाते आहे. साधारणतः 5 ते 6 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी जागा सोडाव्या लागू शकतात आणि त्या जागा काँग्रेसच्या ताब्यात जाऊ शकतात. तर पश्चिम बंगालमधल्या 42 जागा आहेत, 42 जागांपैकी 18 जागा 2019 भाजपने जिंकलेल्या होत्या तर 22 जागा ह्या 2019 लोकसभेत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या होत्या तर 2 जागा या काँग्रेस या पक्षाने 2019 जिंकलेल्या होत्या. या ठिकाणी काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्याचबरोबर CAA NRC असे जे कायदे आणले गेलेले आहेत या कायद्यांच्या विरोधात ममता बॅनर्जी ह्या मतदारांना बळ देत असल्याचं यावेळेस पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालचे किंवा बंगालमधनं जे शरणार्थी आलेले आहेत त्या शरणार्थी मतदारांची संख्या देखील बंगालमध्ये लक्षणीय आहे. तर या शरणार्थींच्या बांगलादेशमधले जे शरणार्थी आहेत या बांगलादेशच्या शरणार्थींच्या संख्या देखील पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि ती संख्या हे ममता बॅनर्जी यांच्या समवेत असल्याचं सांगितलं बोललं जातं आणि त्यामुळे पश्चिम बंगालमधनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जी ह्या चांगल्या प्रभावाने समोर येतील आणि त्या भाजपला कडवं आव्हान यावेळेस देतील. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी हे आपला करिश्मा दाखवण्यात यशस्वी ठरू शकतात असं बोललं जात आहे. तर मंडळी, इथे राज्य आहेत कर्नाटक,
त्याचबरोबर महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थान ही ती राज्य आहेत. या राज्यांमधनं भाजपला हा फटका बसण्याची शक्यता 2024 निवडणुकांमधनं वर्तवली जाते. अब की बार 400 पारचा जो भाजपचा नारा आहे तो नारा या 6 राज्यांमुळे, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे त्यांना राजकीय परिस्थितीचा खूप मोठा फटका हा भाजपला 2024 बसण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं या 6 राज्यांचे निकाल हे देशाचं भवितव्य ठरवणारे निकाल असणार आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी या 6 राज्यांमधला करिश्मा कशा पद्धतीनं वर्कआउट होतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. ही जी ग्राफिक्स आपण पाहिली आहेत ही बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवली आहेत. तर हा व्हिडिओ आणि ही ग्राफिक्स तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा.